नमस्कार, आज आपण गणपतीपुळेला आलो आहे आणि इथे गणपती देवस्थानचंच हे आहे, राहण्यासाठी व्यवस्था आहे. गणपती मंदिरापासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथे येण्यासाठी लांब असल्यामुळं चालतच यावं लागतं. तर तिथून रिक्षा पण मिळतात आणि इथे राहण्याची डोरमॅट्रिक सोय आहे, रूम घेऊन राहू शकता. तुमची फॅमिली असेल तर फॅमिलीची सोय आहे, नाश्त्याची सोय आहे. आता जिथे राहिलो तर आम्ही तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा येतो बाहेरचा. हा बाहेरचा व्ह्यू आहे, खूप छान आहे. कोकण गणपतीपुळे आपण बघू शकता की हा जो आहे गणपतीपुळेला येण्यासाठी बस आहे किंवा रेल्वेने आलात तर आपल्याला रत्नागिरीला उतरावं लागतं. रत्नागिरीपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावरती आहे रेल्वे स्टेशनपासून. बसनी पण आहे. आम्ही पुण्यातून रात्री 9:30 निघालो होतो आणि गणपती रत्नागिरीला उतरलो 5:45. रत्नागिरीतून इकडे गणपतीपुळेला यायला सकाळची पहिली 7:15 बस आहे. भक्तनिवासमध्ये चेक इन 10:30 असे असते आणि चेकआउट हे 9:00 असते. जर आपण लवकर आलात तर 6:00 ते 7:00 गरम पाणी मिळते आपल्याला. आपण जर 8:00 गणपतीपुळेमध्ये आलो तर सकाळी मस्त समुद्रकिनारी फिरून घ्यायचं आणि त्यानंतर 10:00 आपण हॉटेलमध्ये वगैरे गेलो तरी चालेल. इथेच नाश्ता करून थोडा आराम करणार आहोत आपण आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस आपण बीचकडे जाणार आहोत. भक्तनिवासच्या बाजूचं शेत आहे. इथे राहण्यासाठी देवस्थानमध्ये राहण्यासाठी त्याचे चार्जेस किती लांब आहे ते तुम्हाला मी शेअर करतो. स्वस्त आहे बाकीच्या हॉटेल एवढंच आहे किंवा स्वस्त आहे. इथूनच जवळ असणारी काही ठिकाणी आपण रिक्षाने मंदिराकडे जातोय. 60 रुपये चार्जेस घेत आहेत ते. याच रस्त्यामध्ये प्राचीन कोकण आहे, आपण येताना तेही पाहणार आहोत. आणि आपण मंदिराच्या ठिकाणी आलो आहोत.